दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय. बीडमधून पंकजा मुंडे यांनी आपला आज उमेदवारी अर्ज त्या दाखल करणार आहेत तेव्हाची. आता आम्ही सर्व नाम निर्देशन दाखल केलेलं आहे. आता जो गोंधळ ऐकताय ते नाशिकवरनं लोक मला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. माझ्या आता सर्वजण आपण महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाऊया. तिथे मी अभिवादन करणारे आणि इथून सगळ्या अभिवादन करत आम्ही मानी कॉम्प्लेक्स मध्ये जाणार आहोत. शहरामध्ये जी गर्दी होते ती गर्दी काय सांगते? मला गर्दी दिसलीच नाही अजून. मी मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते. जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवली. नाही तर नुसता फॉर्मच भरणार होते. दुसरा टप्पा आहे आता सुरू होते. दुसरा टप्पा मला दुसरा टप्पा कसा पर्यंत आता प्रचाराचं काही नाही. लोकांचे जाऊन पाय पकडायचे, लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा, त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं. हाच टप्पा आता जे काय आहे. आमची लिडरशिप लोकांनी अनेक वर्ष पाहिली, माझे भाषणही खूप ऐकले, सगळं माझ्या पक्ष माहिती, माझे नेते माहिती, जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती. लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जाईल असं केलेला आहे. सर भावना काय येत आहे आपल्या? आता माझ्या भावना काय माहिती आहे, तुम्ही गंभीर आहे सकाळपासून, मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये. मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे. एक प्रचार सगळी खांद्यावर जबाबदारी घ्यायचे. प्रीतमताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे. स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे. निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे. थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारते आज तुम्ही नेहमीसारख्या फ्रेश दिसत नाही. तर मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार. ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मलाच प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला. तर ताई सहपरिवार आज आपण मुंडे साहेबांचा माझा परिवार फार मोठा सहपरिवार. माझ्या परिवारात एक दोन व्यक्ती नाही, ते सगळे माझा परिवार आहेत आणि ते सगळं परिवार मी फॉर्म करते. हे जे रस्त्यावर चौकात गर्दी सगळ्या ठिकाणी उभी आहे ना, हे माझं परिवार. प्रभू वैद्यनाथ देखील दर्शन घेतलंय, तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं. काय साकडं घातलंय, काय आशीर्वाद मागितले? काही साकडं नाही घातलं. मी भावनिकेच्या साठी घातलं झाले कारण माझी आई तिथे आली होती मला दही हातावर घालायला, कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून ती आली होती. आमचं वैयक्तिक क्षण. पण दहा वर्ष गेले मुंडे साहेब पाहून, पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबाची जागा घेतली. आज ही दादाचे टोक असावं की जिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भरता. मुंडे साहेब म्हणायचे सवाई मुंडे. मुंडे साहेबांची जागा मी घेतली असं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास होईल, पण त्यांची कमी ना भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार काढायचा प्रयत्न केलेला आहे. आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी, आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखवेन.